थर्टी थ्री बिलिया युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहे तुम्ही तुमच्या आधार कार्डसोबत तुमचा मोबाईल नंबर कशाप्रकारे लिंक करू शकता तर मित्रांनो हा असा टॉपिक आहे की खूप जास्त प्रमाणात हा विचारला जातो आणि हो मित्रांनो ही मी जे सांगणार ही एकूलती एकच प्रोसिजर आहे की ज्याप्रकारे तुमचा मोबाईल नंबर तुम्ही तुमच्या आधार कार्डसोबत लिंक करू शकता तर मित्रांनो आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि त्याच्या बाजूचा बेल ऐकून आहे तो सुद्धा दाबून द्या आणि हो मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तुम्हाला काही अडचण असली तर कमेंटमध्ये कमेंट करू शकता तर मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त शेअर करा चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला तुमच्या मोबाईलमधलं गुगल कोम उघडायचं आहे आणि त्यावर तुम्हाला टाईप करायचं आहे यू आय डी ए आय काय टाईप करायचं आहे यू आय डी ए आय यू आय डी आय टाईप केल्यानंतर इथं पहिलाच ऑप्शन दिसेल तुम्हाला गेट आधार तर या गेट आधारवर क्लिक करायचं आहे गेट आधारवर क्लिक केल्यानंतर बघा इथं दिसेल तुम्हाला बुक अँड अपॉइंटमेंट तर या बुक अँड अपॉइंटमेंटवर क्लिक करायचं आहे बुक अँड अपॉइंटमेंटवर क्लिक केल्यानंतर इथं बघा इथं तुमच्यासमोर हा अशा प्रकारचे इंटरफेस ओपन होणार आहे आणि हे दाखवते की तुम्ही तुमच्या याच्यामध्ये मोबाईल नंबर अपडेट करू शकता ईमेल आय डी अपडेट करू शकता नेम किंवा ॲड्रेस अपडेट करू शकता तर हे जे पहिलं ऑप्शन आहे ते मेट्रो सिटीसाठी आणि खालचं ऑप्शन जे आहे ते बुक अँड अपॉइंटमेंट ॲट रजिस्टर आधार सेवा केंद्र हे ग्रामीण भागासाठी आहे तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे प्रोसीड टू बुक अपॉइंटमेंट तर प्रोसिड टू बुक अपॉइंटमेंटवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला विचारते तुम्ही इंडियन रेसिडेंट आहे किंवा नॉन इंडियन रेसिडेंट आहे तर इंडियन रेसिडेंटवर क्लिक झालं आहे तर इथं तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर इथं तुम्हाला एक कॅप्चर दिसेल तर हा कॅपचा तुम्हाला इथं फिलअप करावा लागेल हा कॅप्चर फिलअप केल्यानंतर इथं तुम्हाला बघा इथं तुम्हाला सेंड ओ टी पीवर क्लिक करायचा आहे सेंड ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर असेल टाकलेला त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला ओ टी पी येऊन जाईल बघा आता जो तुमच्या मोबाईल नंबरवर टाकलेला होता त्या मोबाईल नंबरवर तो ओ टी पी सेंड करण्यात आलेला आहे बघा हा ओ टी पी जो आहे तो आलेला आहे तर हा ओ टी पी मी याच्यावर टाकून घेतो हा टाकल्यानंतर इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट ओ टी पी अँड प्रोसीड सबमिट ओ टी पी अँड प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर इथं दाखवते की तुम्ही फी फॉर बायोमॅट्रिक अपडेट तुम्ही जेव्हा तिथं आधार केंद्रावर जाता तेव्हा तुम्हाला शंभर रुपये भरून तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डसोबत लिंक करावं लागेल ते इथं तुम्हाला ओके करायचं आहे ओके केल्यानंतर इथं दिसेल तुम्हाला न्यू एनरोलमेंट अपडेट आधार तिथं अपडेट आधारवर क्लिक करायचं आहे अपडेट आधारवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला सांगेल की इथं तुम्हाला तुमच्या आधार कार्डवर जे तुमचं नाव असेल तर ते इथं तुमच्या आधार कार्डवरचं नाव इथं टाकून घ्यायचं आहे आणि आधार कार्डवर नाव टाकल्यानंतर खाली तुमचा जो आधार नंबर असेल तो आधार नंबर इथं टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकून झाल्यानंतर बघा एकदा का तुम्ही तुमचा आधार नंबर टाकून झाला की खाली ऑलरेडी इंडियन रेसिडेंट आलेला आहे मग इथे विचारते की तुम्ही तुमच्या नावात बदल दा किंवा डेट ऑफ बर्थ किंवा मोबाईल नंबर किंवा ईमेल डी मी इथं मोबाईल नंबर माझा लिंक करायचा म्हणून इथं मोबाईल नंबरवर क्लिक करतो मोबाईल नंबरवर क्लिक केल्यानंतर इथं प्रोसिडवर क्लिक करतो प्रोसिडवर क्लिक केल्यानंतर इथं सांगते तुमचा आधार नंबर कॅन नॉट बी एडिटेड लेटर डू यू वॉन्ट टू प्रोसिड त्याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे ओके केल्यानंतर इथं बघा तुमचा जो तुम्ही पो मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे तो मोबाईल नंबर इथं टाकून घ्यायचा आहे जो आधी टाकलेला होता म्हणजे तोच इथं टाकून घ्यायचा आहे तो मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर इथं जो ओ टी पी असेल तो ओ टी पी तुम्हाला सबमिट करायचा आहे म्हणजे जो ओ टी पी असेल तो इथं प्रॉपरली तुम्हाला टाकून घ्यायचं असेल स्मॉल असेल तर स्मॉलमध्ये कॅपिटल असेल तर कॅपिटलमध्ये त्यानंतर इथं ऑप्शन दिसेल सेंड ओ टी पी सेंड ओ टी पीवर क्लिक करायचं आहे तर या नंबरवर तुम्हाला जो ओ टी पी येणार आहे बघा हा ओ टी पी आलेला आहे हा मी इथं टाकून घेतो हा ओ टी पी टाकून झाल्यानंतर इथं तुम्हाला ऑप्शन दिसेल व्हेरीफाय ओ टी पी व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक करायचं आहे व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला क्लिक करायचं इथं दाखवते मोबाईल नंबर व्हेरीफाईड सक्सेसफुली तर इथं नंतर क्लिक करायचं आहे सेव्ह अँड प्रोसिड सेव्ह अँड प्रोसिडवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन इंटरव्यूस ओपन दिसेल तर इथं तुम्हाला जे डिस्क्लोजर अंडर सेक्शन थ्री ऑफ टू ऑफ द आधार ॲक्ट टू थाउजंड सिक्स्टीन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर समोर सबमिटवर क्लिक करायचं आहे बघा इथं दाखवते युअर ॲप्लिकेशन हॅज बिन सबमिटेड तर तुम्हाला हा जो आयडिया आहे तर या आयडीचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे किंवा तुम्ही हा आयडी कुठंतरी लिहून घ्यायचा आहे मग इथं ऑप्शन दिसेल तुम्हाला बुक अपॉइंटमेंट तर बुक अपॉइंटमेंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे बुक अपॉइंटमेंटवर क्लिक केल्यानंतर इथं लोकेशन ॲक्सेस मागत आहे इथं ओके करायचं आहे ओके केल्यानंतर इथं तुमच्यासमोर जे केंद्र असतील ते केंद्र येतील म्हणजे तुमच्या जवळपास जे केंद्र इथं दाखवते नो डेटा फाउंड तिथे तुम्हाला ॲडव्हान्स सॉफ्टवेअर क्लिक करायचं आहे ॲडव्हान्स सॉफ्टवेअर क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही सेंटर नाम टाकूनही शोधू शकता किंवा पिनकोड टाकूनही शोधू शकता इथं तुमचं जे स्टेट असेल आपलं समजा महाराष्ट्र आहे ती इथं महाराष्ट्र टाकून घ्या महाराष्ट्र टाकल्यानंतर तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा टाकून घ्या जिल्हा टाकल्यानंतर इथं तुम्हाला ऑप्शन दिसेल गेट डिटेल्स तर गेट डिटेल्सवर क्लिक करा बघा पाच एनरोलमेंट सेंटर फॉन्ड्स दाखवते बघा इथं दाखवते जवळ आहे एक एक वांदेर जवळ आहे हो एक बुलढाण्यात आहे एक चिखलीत बुलढाण्यात आहे आणि एक बुलढाण्यात आय सी आय सी आय बँक बुलढाण्यात आहे तर इथे मी एच डी एफ सी बँक लिमिटेडवर बुक अपॉइंटमेंट करतो बुक अपॉइंटमेंटवर क्लिक केल्यानंतर हे बा जे जे रेडमध्ये दाखवलेलं आहे ते दाखवते नो स्लॉट्स अवेलेबल आणि जिथं ग्रीन असेल तिथं स्लॉट अवेलेबल आहे असं क्लिक दाखवेल तर इथं तुम्हाला काय करायचं आहे आता सपोज तीस तारखेपर्यंत जर कुठला स्लॉट अवेलेबल नाही आहे तर आता एकवर एक, एक जुलैवर क्लिक करतो जूनमध्ये कुठलाच नाही आता पुढचा महिना क्लिक करतो जुलै तर जुलैमध्ये नऊ तारखेपर्यंत कुठलाच नाही आहे दहावर क्लिक करतो दहावरही कुठंच नाही आहे तर आता ब जर तुम्हाला तुमच्याजवळ जे केंद्र असतील तर त्याच्यावर तुम्हाला प्रॉपरली दाखवून देईल तर हे प्रॉपरली दाखवून दिल्यानंतर इथं काय करायचं आहे तर तुम्हाला आता समजा सपोज मी बॅग घेतो आणि याच्यावरच क्लिक करतो याच्यावरच क्लिक केल्यानंतर बॅग घेतो बॅग गेल्यानंतर इथंसुद्धा मी एक बॅग घेतो बघा बॅक टू डॅशबोर्ड बॅक टू डॅशबोर्ड आल्यावर इथं ओके करायचं आहे ओके केल्यानंतर बाबा इथं दाखवेल ॲप्लिकेशन टाईप अपडेट आधार रेसिडेंट नेम अप्लिकेशन सबमिटेड ऑन बुक अपॉइंटमेंट बुक अपॉइंटमेंट झाली आहे एनरोलमेंट आय जो आहे तर तुमचा अपॉइंटमेंट एकदा का बुक झाली कन्फर्मेशन तिथं जर ग्रीन स्लॉट असेल ग्रीन तर त्या ग्रीन स्लॉटवर क्लिक एक केल्यानंतर एकदा का प्रॉपर कन्फर्म झाली की तुम्हाला तो टाईम सांगेल की ह्या टाईममध्ये तुम्हाला त्या जे आधार सेवा केंद्र आहे त्या आधार सेवा केंद्रावर जिथं तुम्ही बुक केलं आहे तिथं तुम्हाला त्या टाईमात जावं लागेल आणि त्या त्या टाईमात तुम्हाला तू ते, ता, तु, ते शंभर रुपये भरावे लागतील आणि शंभर रुपये भरल्यानंतर तुमची ऑलरेडी सर्व इन्फॉर्मेशन फिलअप असेल आणि तिथं जाऊन तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो तुमच्या आधार कार्डसोबत लिंक करून देण्यात येईल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आधार कार्डसोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक करू शकता तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चला तर मित्रांनो आजच्यासाठी एवढेच थँक्यू